मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस द्वारा बजट पुस्तक के विमोचन के दौरान पहुंचे, जहां उन्होंने फडणवीस पर खूब निशाने साधे। हंसी के माहौल में ठाकरे ने कहा, मैंने कभी सोचा भी नहीं था कि ऐसा भी अवसर भी आएगा कि फडणवीस की बजट पुस्तक पर भाषण देना होगा। फडणवीस की ओर इशारा करते हुए उद्धव ने कहा, देवेंद्र जी को मेरी यही शुभकामना है कि वह अगले 5-10 साल तक हमारी सरकार के बजट पर ऐसे ही किताबें लिखते रहें ताकि हमें कमियां पता चलती रहे, लेकिन उनकी यह किताब मैं जरूर पढ़ूंगा। इस मौके पर पक्ष विपक्ष से लेकर बड़े छोटे सभी नेता मौजूद रहे। पण हा प्रसंग माझ्यावरती तुमच्यामुळेच आलेला आहे। आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो की प्रसंग जरी आल्यानंतर माझं काम सोपं कसं व्हावं। मित्र म्हणतो अशी बरोबर आहे, मैत्री आमचे आहेच, आणि केवळ मला कळावं म्हणून अर्थसंकल्प सोप्या भाषेत त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे। नाही तर आजपर्यंत तुम्ही इतके अर्थसंकल्प ऐकलेत, वाचलेत, बोललात, पण असं कधी लिहिलं नव्हतं। आज मला अर्थसंकल्प सोप्या भाषेत कसा बोलावा वाचावा पेक्षा अर्थसंकल्प कसा अंमलात आणावा याचं सुद्धा उत्तम उदाहरण मिळालं। कारण देवेंद्रजी, आपण बोललात की पुस्तक तुम्ही लिहिलं आणि तुम्ही देखील इकडे पाहुणे म्हणून आलात, म्हणजे आपला कार्यक्रम सुद्धा दुसऱ्यांच्या खर्चाने कसा करावा अरे काय चुकीचं बोललं का? म्हणजे मी परवा सहज आपल्या देशाच्या अर्थमंत्री आल्या होत्या निर्मला सीतारामनजी, आपला अजितदादा आहेत आणि आमची नुकतीच मैत्री झालेली आहे, त्याच्यामुळे दादा तुम्ही ऐकू नका प्लीज। अर्थमंत्री, यशस्वी अर्थमंत्री म्हणजे काय असतो? मी परवा असंच म्हटलं होतं की जेव्हा बजेट सादर केलं जातं, अर्थसंकल्प मी तर कधीच बघितलेलं नाहीये, पण ते बजेट सादर होताना लोकांना माहिती असतं की आपला खिसा हा कापला जाणारच, सगळे खिसे सांभाळून बसलेले असतात, आणि यशस्वी अर्थमंत्री तोच असतो की ज्याला लोकांना कळतच नाही आपला नेमका कोणता खिसा कापलाय। पण तसा माझा नवीन मित्र नाहीये, मला खात्री आहे की ज्या जनतेच्या खिशावरती आपला अर्थसंकल्प अवलंबून असतो त्या जनतेच्या खिशात भर कशी टाकावी हा सुद्धा अर्थसंकल्प मांडणाऱ्याचा एक मोठा विषय असतो, मोठा विषय असतो। कारण नाहीतर आपण नुसतंच तुम्हीच लिहिलंय की अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांची जुळवाजुळव नाहीये, एकतर त्या सगळ्या योजनांना म्हणजे अर्थसंकल्प असला पाहिजे आणि आपल्या संकल्पाला अर्थ सुद्धा असला पाहिजे। अर्थाशिवाय संकल्प आणि संकल्पाशिवाय अर्थ काही संबंध होणार नाहीये। पण हा एवढा संपूर्ण मोठा देश, एवढं मोठं राज्य चालवत असताना नेमकं करायचं काय हा एक मोठा प्रश्न असतो। मराठीमध्ये कदाचित पहिलं प्रथम असं पुस्तक लिहिलं गेलं असेल, कारण मी लहान असताना आपल्यालाही आठवत असेल की ज्या ज्या वेळेला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जायचा त्याच्यानंतर एक 4-5 दिवसात किंवा एक आठवड्यामध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवरती नानी पालखीवाला एक मिटिंग घ्यायची, आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटायचं नेहमी की ब्रेबॉर्न स्टेडियम क्रिकेटच्या वेळेला तुडुंब भरून ओसंडून वाहत असलेला आपण नेहमी बघत आलो, पण अर्थसंकल्प या किचकट विषयावरतीचं भाषण ते किती वेळ बोलायचे, एक एक दोन दोन तीन तीन तास बोलायचे, तुडुंब भरून ओसंडून वाहत असलेला आपण नेहमी बघत आलो, पण अर्थसंकल्प या किचकट विषयावरतीचं भाषण ते किती वेळ बोलायचे, एक एक दोन दोन तीन तीन तास बोलायचे, पण ते भाषण ऐकायला तुफान गर्दी उसळायची, तुफान गर्दी। म्हणजे अर्थसंकल्प मांडणं हे जसं एक वैशिष्ट्यपूर्ण एक काम आहे, तसंच तो समजून घेणं हे दुसरं काम आहे, आणि तो समजून सांगणं हे तिसरं काम आहे। हे सगळे किचकट विषय, म्हणजे हा एक किचकट विषय मांडणं, ऐकणं, बोलणं हे कसं करायचं हे ज्याचं कळतं त्यालाच ते समजू शकतं। मला नेमकं कळत नाही, दादानी त्याच्यानंतर अध्यक्ष महोदयांनी आपल्याला शुभेच्छा दिल्यात, दादा म्हणाले आपण दिल्लीत जा, नाना म्हणाले आपण साहित्यिक व्हा,
आता मला माझ्याकडे काय बाकी राहिले तुम्हाला शुभेच्छा द्यायला मला वाटत कळत नाही, पण मी एवढ्या शुभेच्छा देतो की आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, पुढची 5-10 वर्ष असंच पुस्तक आमच्या अर्थसंकल्पावरती लिहित राहा की आम्हालाही कळत राहील की बाबा आमच्याकडनं नेमके उणीवा काय राहिलेल्या आहेत, आणि त्या उणीवा सुधारत सुधारत आम्ही सुद्धा पुढे जात राहू। असो, जो विषय आपला नाही त्याच्यावरती उगाच म्हणजे सभापती महोदय म्हणालत ना आपण की तारांकित प्रश्न, तर तारांकित प्रश्न म्हणजे एवढं बोलायचं की समोरच्याच्या डोळ्यासमोर तारेच चमकले पाहिजेत। तर तसंच माझं म्हणणं की जो विषय आपल्याला कळत नाही त्याच्यावर आणखीन तारे तोडू नये। तुम्ही हा चांगला एक विषय हाताळलेला आहे आणि मी मनापासून सांगतो, मी उगाच मस्करी करायला बोलत नाही की हे पुस्तक पहिल्या प्रथम मीच वाचणार आहे, मीच वाचणार आहे। कारण आपण जो काही अर्थसंकल्प मांडतो, मी मगाशी जे सांगितलं की हा सगळा पैसा हा सर्वसामान्याचा पैसा असतो आणि सर्वसामान्याला कळलं पाहिजे साऱ्या सोप्या भाषेत की माझ्या पैशाचा विनियोग हा माझ्यासाठी तुम्ही कसा करता आहात। म्हणजे हे मोठे मोठे शब्द ठीक आहे, मी आपलं बीडीपी समजत होतो, हे जीडीपी नवीन प्रकरण आलं, तर हे जीडीपी आहे ते फिस्कल डिफिशिएंट, म्हणजे ते काय फिसकलं तेच कळत नाही। तर हे असे काही शब्द आहेत ह्याच्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये बाबा मी कर भरतोय ना, या कराचा माझ्यासाठी काय उपयोग केला जातोय, काय नेमकं माझं कमी होणार आहे, काय माझं वाढलं जाणार आहे। एक साधा मुद्दा आहे अर्थसंकल्पाची आणि की सर्वसाधारणतः अर्थसंकल्पामध्ये बारीक सारीक गोष्टीचा उल्लेख असावा लागतो की ज्याचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो। म्हणजे सारी गोष्ट कशी, उदबत्त्या स्वस्त होणार पण माचीस महागणार। आता मला कळत नाही याचा उल्लेख अर्थसंकल्पात असावा की नसावा। चामड्याच्या वस्तू बॅगा महागणार, चपला स्वस्त होणार, पण केलं पाहिजे कारण त्याच्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत असतो। म्हणजे अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणारी प्रत्येक गोष्ट ही अर्थसंकल्पात मांडायला पाहिजे असं एक साधारणतः प्रथा आहे। मग माझ्या नेहमीच एक डोक्यात नेहमी विचार असतो की एवढी जर का बारीक सारीक गोष्ट आपण मांडत असू तर नोटबंदी हा विषय हा अर्थसंकल्पात यायला हवा होता की नव्हता, की जो देशाच्या अर्थव्यवस्थेती परिणाम करणारा, चांगला वाईट मी नाही बोलत त्याच्यामध्ये, पण करणारा होता, की तुम्ही ज्याच्यावरती अर्थव्यवस्था चाललेली आहे त्या नोटास तुम्ही रद्द करून नवीन नोटा आणता आहात ह्याचा उल्लेख हा त्या अर्थसंकल्पात यायला हवा होता की नव्हता मला कल्पना नाहीये। पण हे असे सगळे किचकट विषय आहेत, हे सोप्या भाषेमध्ये सांगणं कोणीतरी सांगायला पाहिजे होतं आणि ते काम देवेंद्रजी तुम्ही केलेलं आहात, म्हणून मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला सुद्धा भावी पुस्तकांसाठी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।